हॅलो डिअर स्टुडंट्स, आता आपली ही सुट्टी जी आहे लॉकडाऊनची ती खूपच लांबलेली आहे आणि आपल्याला आता अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला जो इंग्लिशचा क्वेश्चन पेपर असतो 79 मार्क्सचा, त्यापैकी पहिल्या क्वेश्चनचा आज मी तुमचे क्वेश्चनच्या बद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. इथे पहिला क्वेश्चन आपला 10 मार्क्सचा असतो, 10 मार्क्स, आणि त्यापैकी पहिला जो ए सेक्शन आहे तो 8 मार्क्ससाठी असतो. तर त्याचा आपण आज कशा प्रकारे असतात क्वेश्चन्स ते आपण आज बघणार आहोत. इथे क्वेश्चन नंबर 1A हा आहे कम्प्लीट द वर्ड्स. इथे 4 शब्द दिलेले असतात, ते आपल्याला मधली जी अक्षरं गाळलेली आहेत ती भरून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो आणि या 4 वर्ड्ससाठी 2 मार्क्स असतात. तर इथे हे जे शब्द दिले जातात ते आपल्या नेहमीच्या वापरातले आणि आपल्या पुस्तकातले असतात. त्यामुळे बघा, पहिला शब्द आहे CAREER, CAR-ER. इथे आपल्याला एक लेटर भरायचं आहे, CAREER, करियर. सेकंड इज F-CUS. इथे फोकस शब्द आहे हे आपल्याला माहिती आहे, FOCUS, फोकस. थर्ड इज HEATH, आपल्याला माहिती आहे की हेल्थ हा शब्द आहे. इथे आपण हेल्थ हे अक्षर भरूया, म्हणजे एल अक्षर भरल्यानंतर हेल्थ हा शब्द पूर्ण झाला. इथे TAFFIC, तर TRAFFIC, ट्रॅफिक. तर अशा प्रकारचे हे शब्द आहेत. या शब्दासाठी जर आपल्याला सराव करायचा असेल तर काय करायचं, तर आपलं 10वीचं जे पुस्तक, आपलं जे पुस्तक आहे इंग्लिशचं, त्याच्यातले 5 अक्षरे ते 7 अक्षरे शब्द सगळे लिहून काढायचे पानावर आणि त्यातलं एक एक अक्षर वगळून आपला आपण सराव करायचा. या प्रकारे, तर याप्रमाणे आपण ह्या पहिल्या प्रश्नाचा सराव करूया. दुसरा आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये 2 प्रश्न आहेत. पहिला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अक्षराने सुरू झालेले शब्द दिले जातात आणि त्याचा आपण क्रम जुळवायचा आहे. मनामध्ये ABCD म्हणायची. ए चा शब्द पहिल्यांदा येईल म्हणजे एन्शंट, बी नी सुरू होणारा बेगर. आता समजा मध्ये CD चे शब्द असते ते आले असते, CD चे शब्द नाहीत, ई नी सुरू होणारा शब्द आहे म्हणून ई आणि नंतर एफ, म्हणजे क्रम कसा झाला बघा, एन्शंट, बेगर, अर्थ अँड फ्रंट. त्यानंतर बी क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर जुळवायचे, पण शब्द जे सुरू होत आहेत ते एकाच अक्षराने सुरू झालेले आहेत, के नी सुरू होणारे शब्द आहेत. आता असं जेव्हा असेल तेव्हा आपण काय करणार आहोत की दुसरं अक्षर बघायचंय. दुसरं अक्षर इथे आहे एन, इथे आहे आय, इथे आहे एन, इथे आहे आय. मनात आता ABCD म्हणा आणि एन आधी येतो का आय आधी येतो ते बघायचं. तर आय आधी येणार आहे, म्हणजे ह्या 2 शब्दांमध्ये आता आपल्याला क्रम जुळवायचा आहे. आता ह्या 2 शब्दांमध्ये आपल्याला डी आधी येतो का तिसरं अक्षर बघायचं, डी आधी येतो की एल आधी येतो. की आय वाले 2 शब्द आपण घेतले, यामध्ये किडनॅप्ट डी आधी येतो, किडनॅप्ट आपल्या यादीमध्ये पहिला येईल, किल्ड दुसऱ्यांदा येईल. आणि आता आपल्याला या उरलेल्या 2 शब्दांमध्ये क्रम जुळवायचा आहे. के एन ओ, ओ हे तिसरं अक्षर आहे, इथे आय हे तिसरं अक्षर आहे, आय आधी येतो म्हणून नीटिंग हा आपला 3रा शब्द, नॉकिंग हा 4था शब्द. परत बघा, किडनॅप्ट, किल्ड, नीटिंग अँड नॉकिंग. आता या दोन्हीचा सराव करताना यासाठी वेगवेगळ्या अक्षराने सुरू होणारे कोणतेही 4 शब्द पुस्तकातले घ्या, ते क्रमाने जुळवा, म्हणजे याचा सराव तुम्हाला करता येईल. आणि मी आणखी एक्झरसाइजेस तुम्हाला टाकेन, ते पण सोडवा. त्यानंतर इथे एकसारख्या अक्षराने सुरू होणारे कोणतेही 4 शब्द घ्यायचे आणि त्याचा क्रम जुळवायचा सराव आपण घरी केला की
की या दोन्हीचे दोन मार्क्स आपले पक्के झाले. यानंतर आहे पंक्चुएट. आता पंक्चुएट म्हणजे आपल्याला विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. शी स्माइल्ड नेहमीच वाक्यातला पहिला अक्षर कॅपिटल, इथे एस कॅपिटलच दिलेलं आहे त्यामुळे प्रश्न नाही. शी स्माइल्ड अ बेगर चेंज्ड माय लाईफ हे आपलं एका धड्यातलं वाक्य आहे आणि शी स्माइल्ड अँड सेड असा अर्थ आहे पुढे. आणि अँड सेड असा अर्थ आहे तिने हे वाक्य बोललेलं आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे. आता हे पंक्चुएट करताना कसं होत आहे बघा. शी स्माइल्ड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमाज अ बेगर मधला ए कॅपिटल, कारण की अवतरण चिन्हातलं पहिलं लेटर कॅपिटल असतं. इथे मी डबल इन्व्हर्टेड कॉमाज करताना 66 इंग्लिश मधले काढले. हे वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्ण विराम आणि इंग्लिश मधले 99 छोटे काढायचे म्हणजे आपलं डबल इन्व्हर्टेड कॉमाज कम्प्लीट झाले. हे झालं आपलं पहिलं वाक्य. आता दुसरं वाक्य बघूया. इज दॅट सो शी आस्क्ड हा क्वेश्चन आहे. तिने विचारलंय. इज दॅट सो हा व्हर्ब ने सुरू झालेला येस नो क्वेश्चन आहे म्हणून इज दॅट सो हे विचारलं म्हणून ते इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये घालू आपण. 66 इज मधला आय कॅपिटल, सो नंतर क्वेश्चन मार्क, डबल इन्व्हर्टेड कॉमाज कम्प्लीट आणि शेवटी पूर्ण विराम. अशा प्रकारे हे दुसरं वाक्य झालं. याच्या सरावासाठी तुम्ही काय करायचं आहे, पुस्तकातली वेगवेगळी पंक्चुएशन मार्क्स असलेली वाक्य शोधायची, छोटी छोटी वाक्य शोधायची आणि त्याचा सराव करायचा. आता इथे आहे मेक स्मॉल वर्ड्स. अनबीटेबल असा एक मोठा शब्द आपल्याला दिला आहे आणि त्यातलं अक्षर काढून छोटे छोटे असे 3 ते 4 शब्द आपल्याला बनवायचे. 4 पेक्षा जास्त बनवू शकतो पण कमीत कमी 4 आणि ते बरोबर असलेले शब्द पाहिजे. आता याच्यात आपण बघितलं तर बीईएटी बीट, टीईएटी, एटीईएट, ईएटीईट, टेबल, टेबल एवढे शब्द मी तयार केले अगदी सहजासहजी दिसणारे. अजून बारकाव्याने आपण बघितलं तर अनेक शब्द आपल्याला अजूनही तयार करता येतील. अशा प्रकारे पुस्तकातले मोठे शब्द घ्यायचे याचा एक्सरसाइज मी नंतर तुम्हाला देईन. तर मोठे शब्द घ्यायचे आणि त्यापासून असे छोटे शब्द बनवण्याचा सराव आपल्याला इथे करायचा आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे 5वा, रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड वर्ड्स मध्ये वॉटरशी संबंधित असणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत पण शब्द लिहिताना वॉटर आणि फूड लिहून चालणार नाही, कारण की आपल्याला दिलेलं आहे. कशा प्रकारचे शब्द लिहायचे आहेत, कूल, कूल हे विशेषण, मग पाण्याशी संबंधित विशेषण आपल्याला वापरायचे आहेत. फूड हे नाऊन आहे ते चालणार नाही. मग आता वॉटर कसं कसं असतं, वॉटर हॉट, वॉर्म, प्युअर, क्लिअर, नंतर क्लीन लिहू शकतो आपण, क्लिअर लिहू शकतो. असे अनेक तुम्हाला वॉटरशी रिलेटेड जे जे विशेषण सापडतील ती इथे लिहायचे. आणि लास्ट क्वेश्चन आहे वर्ड चेन, अर्थातच नाउन्सची. तिथे बघायचंय की कशाची वर्ड चेन दिलेली आहे, नाउन्सची आहे, वर्बची आहे का ऍडजेक्टिव्हची आहे. आता रोड हे आपल्याला माहिती आहे, अंताक्षरी आपण खेळतो त्याप्रमाणे लास्ट वर्डनी सुरू होणारं नाउन शोधायचं आहे, डी पासून सुरू होणारं नाव. उदाहरणार्थ डक किंवा डॉग जीनी सुरू होणार गोट अँड टीनी सुरू होणार टायगर आरनी सुरू होणार आर ओ एस ई रोज. नाउन्स मध्ये आपल्याला प्राण्यांची, पदार्थांची, फळांची, फुलांची
अशी नावं तिथे घेता येतात आणि ते आपण इथे लिहू शकतो. मात्र माझं नाव सुजाता आहे ते इथे येणार नाही. तर इथे प्राण्यांची, पक्ष्यांची, फळांची, फुलांची, भाज्यांची अशी कोणतीही नावं तुम्ही इथे घेऊ शकता. याच्यासाठी काय करावं लागेल, प्रत्येक अक्षराने सुरू होणाऱ्या नाउन्सची एक लिस्ट करायची, प्रत्येक अक्षराने सुरू होणाऱ्या वर्ब्सची लिस्ट करायची, प्रत्येक अक्षराने सुरू होणाऱ्या ऍडजेक्टिव्हची लिस्ट करायची. अशा लिस्ट जेव्हा आपल्याकडे तयार असतील तेव्हा त्या आपण इथे वापरू शकणार. तर असे हे 6 क्वेश्चन्स आहेत. यापैकी आपल्याला कोणतेही 4 बरोबर सोडवायचे आहेत आणि याला मार्क्स आहेत 8. हा झाला सेक्शन नंबर ए. आणि बी सेक्शन वेगळा आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया. याच्यातले कोणत्याही 4 तुम्हाला चांगले जमले पाहिजेत यासाठी व्यवस्थित सराव करा आणि मी तुम्हाला एक्झरसाइजेस जे टाकणार आहे ते व्यवस्थित सोडवा. व्हॉट्सअपला मी पेजवर पण टाकेन, याच्यानंतर व्हिडिओमध्ये पण टाकेन आणि ते तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि चांगल्या प्रकारे सराव करा. म्हणजे हे 10 मार्क्स तुमचे या काळातच पक्के होतील. ते बी आपण घेतल्यानंतर 10 मार्क्स होईल. हे 8 मार्क्स आहे. तर आता मी हे 8 मार्क्सचे तुम्हाला सरावासाठी घेतलेलं आहे, ते व्यवस्थित सोडवा. थँक्यू.